नमस्कार, विजया किचन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज तुम्हाला भरली भेंडी बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण त्याची साहित्य आणि कृती पाहूया। भरली भेंडी करण्यासाठी मी इथे 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी अशी छान कोवळी बघून घ्यायची। ही बघा, अशी भेंडी घेतलेली, छान धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे। चण्याचं पीठ म्हणजे बेसन, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, लाल तिखट, हळद आणि मीठ। आता ही भेंडी आपण हे बघा, असं पुढचं हे कापून घ्यायचं, हे मागचं थोडंसं हे काढायचं आणि मध्ये चीर द्यायची। पूर्ण आपल्याला भेंडी दोन तुकडे करायचे नाही आहेत, असे मध्ये एक अशी चीर देऊन अशी भेंडी आपण कापून घ्यायची। याच्यात आपल्याला मसाला स्टफ करायचा आहे। हे बघा, छान ही फ्राय केल्यानंतर खूप छान लागते भेंडी। हे बघा, पूर्ण असे दोन तुकडे करायचे नाही आहेत, याचे असे मध्ये हे करते। मी आता ही सगळी भेंडी कापून घेते। हे बेसन आता भाजून झालेलं आहे, मी गॅस बंद करते आणि हे थंड होऊन देते आता थोडा वेळ। बेसन छान थंड पण झालेलं आहे आणि मी भेंडी ही कापून घेतलेली आहे अशी। हे बघा, अशा चिरा देऊन मी या सगळ्या भेंड्या कापून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण मसाला घालूया। हे धणा पावडर, ही जिरा पावडर, तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। गरम मसाला, ही लाल तिखट, थोडं जरा तिखट करते मी, हळद आणि थोडस जरा आंबट टेस्ट येण्यासाठी इथे आमचूर पावडर घेतलेली। ही ऑप्शनला आहे, तुम्हाला आवडत असेल तर, नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल। आणि चवीपुरते मीठ। हे सगळं मी पूर्ण आता मिक्स करून घेते आणि बेसन भाजल्यानंतर पूर्ण थंड होऊन द्यायचंय। गरम गरम लगेच हे करायचं नाहीये। आता ह्या सगळ्या भेंड्या मी अशा भरून घेतलेल्या आहेत आणि हा थोडासा मसाला उरलेला आहे तर तो मी आता साईडला ठेवते आणि आता मी भेंडी फ्राय करायला घेते। मी ते आता तेल गरम केलेलं आहे, यामध्ये मोहूर टाकते, जिरं, छान जिरं तडतडलं, हिंग घालते, आणि ही भरलेली, ही भरलेली भेंडी आहे ही मी अशी एक एक करून अशी यामध्ये घालत आहे। अलगद हाताने घालायचंय, छान गॅस स्लोच ठेवायची आहे। छान अशा भेंडी आपण सगळ्या एकत्र अशा घालून घेऊया। बघा, छान अशी भेंडी टाकलेली आहे आणि अलगद असं चलथ्याने थोडंसं पुढे मागे करायचं, जास्त असं भेंडीला हे करायचं नाही आहे। ती छान अशी फ्राय होणार आहे आणि याच्यावर मी आता झाकण ठेवते। छान अशी भेंडी होणार आहे, 2 ते 3 मिनटं अशी मी झाकण ठेवते। आता पुन्हा एकदा आपण असं हलवून घेऊया, जरा थोडीशी खालीवर करूया, जास्त हे करायचं नाही। अलगद अलगद अशी भेंडी पुढे मागे केली तरी आपल्या ओके, काही त्याला असं हे लागत नाही। एकदम स्लो गॅसवर ठेवायची। आपण बेसन तर भाजून घेतलेलंच आहे, आता फक्त आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची आहे। पुन्हा मी आता याला 2 मिनिटं झाकण ठेवते। पुन्हा एकदा बघूया, वाव सुंदर, छान। आता आपला हा मसाला होता, भेंडी शिजत आलेली, शिजलेलीच आहे तरी पण आपला हा मसाला होता अगोदर मी थोडासा काढलेला, तो असं वरून टाकते। नसेल उरला तरी काही हरकत नाही आणि आता जर उरला असेल तर पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं।
अलगद हाताने असं खालीवर करायचं किंवा कढईच अशी जरा थोडीशी टॉस करून घ्यायची. आणि असेच मी ही दोन ते तीन मिनिट असंच ठेवणार आहे. आपली ही मसाला भेंडी भरलेली भेंडी तयार आहे. अशी मसाला भेंडी तयार आहे. मी आता गॅस बंद करते. बघा छान अशी शिजलेली आहे आणि त्याला मसाला सुद्धा लागलाय. आणि वरून माझ्याकडे थोडा मसाला उरल्यामुळे मी वरून टाकल्यामुळे त्याला एक छान असं कोटिंग पण आलेलं आहे. गरम तशी ही मसाला भेंडी तयार आहे. आपली भरली भेंडी तयार आहे, खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर ही भरली भेंडीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.